श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांग भलं। मामा भक्त हो, तुमचं आपल्या चॅनेलवर स्वागत आहे। मामा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच मामांच्या चरणी प्रार्थना। आजचा हा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे। जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता। देव म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे। सर्व काही माझ्यावर सोपवा, आणखी तुमचा एकही मिनिट आता काळजीत घालवू नका। तुमची काळजी मला द्या आणि मी त्यांची काळजी नक्कीच घेईन। आयुष्यात आनंदी राहण्यासाठी या 5 गोष्टी नक्की करा। पहिली गोष्ट, आपले हृदय हे द्वेषापासून मुक्त करा। दुसरी गोष्ट, तुमचे मन हे चिंतांपासून मुक्त करा। तिसरी गोष्ट, नेहमी साधेपणाने जगा। आणि चौथी गोष्ट, अधिक द्या। आणि पाचवी, कमी अपेक्षा ठेवा। जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे। आणि जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर मामांच्या पाऊल खुणांचे अनुसरण करा। आणि तुम्ही सहमत असाल तर मामा मी तुमचं बाळ आहे असे कमेंट मध्ये टाइप करा। देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुला क्षमाही करतो, फक्त तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात। देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन। लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे। तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत रहा। आणि जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवा। तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे। देव म्हणतो, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा, सकारात्मक गोष्टी निवडा। बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो, तू माझं बाळ आहेस। परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, कोणापुढे भीक मागू नका आणि जास्त ताण घेऊ नका। आणि आयुष्यात कितीही संकट आली तरी निराश होऊ नका, प्रयत्न करत रहा आणि आराम करा। आणि जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला तेव्हा साथ देईन। आणि योग्य वेळ आली की मी तुमच्या सर्व इच्छा आणि तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सर्व काही मी देईन। तुमचा मामांच्या या दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश आत्ताच शेअर करा, भाग्यवंत ठराल। देव म्हणतो, तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात। पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती कधीही बदलू शकत नाही आणि नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत, फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा। परमेश्वर सांगत आहेत, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा, तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावरच तुम्हाला पाहिजे ते बनू शकता। सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका। मी तुझ्या सोबत आहे। तुझे आयुष्य आता लवकरच बदलणार आहे। सुख, समृद्धी, ऐश्वर, आरोग्य आता सर्व काही तुझ्याकडे येणार आहे। त्यामुळे
नवीन गोष्टीसाठी आता तयार रहा। तुझ्या आयुष्यातील सर्व काही दुःख, चिंता, काळजी आता नष्ट होऊन चांगल्या गोष्टी आता तुला प्राप्त होणार आहेत। तुमच्या आयुष्यात आता अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल आणि माझ्यावर विश्वास ठेवा आणि ते नक्कीच होईल। आता तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल आणि तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात, मग तुम्हाला हवे तेच मिळेल। तुमच्या सोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे। तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत। तुम्ही पूर्वीपेक्षा आता जास्त आनंदी होणार आहात। परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहेत, हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल जो की प्रेमाने भरलेला असेल। तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचा प्रत्येक क्षण हा आनंदाने आणि विश्वासाने भरून जाईल आणि सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल। आता तुमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या नवीन बदलांसाठी तयार व्हा आणि मामांवर हा अतूट विश्वास कायम ठेवा। बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भलं। तर मामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद।